राज्यभरातील विविध भागातील हजारो आपत्तीहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेली भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारणतज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर बारामती. घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती एक घराघरातून पुढारी झालं करून समजा उचा पती घराघरातून पुढारी झालं करून समजा उचा पती हे चांड चौकडीच्या करामती हे चांड चौकडीच्या करामती मान घातलं होतं गाडी काय चीज आहे पण भाऊ तुम्हाला असं नाही वाटत का की आता आपल्याला गाडी मोठी घेतली पाहिजे पेक्षा ना. अरे ही गाडी म्हणजे लक्ष्मी आणि लय मोठ्या गाडीत फिरलं म्हणजे कोणी सांगितलं. अरे पोरग माझी गाडी बघूनच लांब सरणार. पहिली तुम्हाला माहिती का पूर्वीच्या जमान्यात असा तो ठाकू बिकूर आला का नाही की सगळी लोक अशी रस्त्याच्या बाजूला पळायची तसं तुमचं झालंय. हा म्हणजे कसं आहे ना आपण गावात तेवढी काम केली बरोबर आहे आणि उगाच इंटरनॅशनल गाव लेवलचा पुढारी म्हणत नाहीत मला. गाणा माझा आदर्श घेऊन त्या पद्धतीने वर्तन कर माझं भविष्यात आयुष्यात नाव कधी जाणार नाही याची काळजी घे बाबा. शंभर टक्के भाऊ मी सतत तोच विचार करत असतो माझ्या स्वप्नात सुद्धा तुमचंच नाव मोठं करायचा विचार असतो. काय गाणं तरी तुम्हाला म्हणत होतो भाऊ की तुम्ही गाडी चालवू नका मी चालवतो म्हणून. तुम्ही गाडी चालवाय बसल्यामुळे मला वाटते गाडीची क्लच प्लेट वगैरे गेली असेल. सारखा सतत पाय तुमचा क्लच वर होता. नाही नाही म्हणजे तू बसला असतं म्हणजे लय स्मूथ चालली असती काय. हा कर की चालू आता कर चालू आता पण गाडी चालू करू होय मी का बॉडीकडा बरं बघतो मी काय झाली उघड नाही तर बस की मी चालवली असते तर असं केलं असतं. शाण्या माणसाला नॉलेज शिकवू नाही काय तुम्हाला तर कधी काय खोल खोल काय झालंय ती बघ बघतो भाऊ काय झालंय ती तुला नाही जमलं तर बघ आक इंजिन बाजूला खोलून मी नीट करीन पण वेळ नाही आपल्याला. आयला भाऊ मला काय वाटतं माहिती का पाणी सकाळी आपण बघितलं होतं का गाडीत पाणी फुल असतं रामभाऊच्या गाडीत पेट्रोल तर संपलं नसेल भाऊ मग ए कालच फुल केली गाडी. मग काय झालं असेल बरं मला का अजून गावाच्या बाहेर गेलो नाही की नाटक तुझी चालू झाली मी भाऊ घेऊ का सकाळीच मला तू आडवा गेला मांजरागेत भाऊ मी बस मी घेऊ का गाडी. भाऊ मी आडवा नाही तुम्हाला गावात बरीच लोक आडवी त्याच्यामुळे मला वाटतं यापेक्षा कोण गडत असेल चांगल्या कामाला निघाल्यामुळे. हे बघ तसं काही नसतं मांजार आडवं जाणं कोण मध्ये बोलणं पाल चुकचुकणं अंधश्रद्धेन मला उगच काहीतरी बोलायला भाऊ बघ तुम्ही काय झालं गणा भाऊ ताकद लावा जोर लगा के
चाललंय का? चाललंय जरा काय झालंय? काय राम बाप काय संजू शेठ, ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये गाडी समजा बंद पडली तर त्यावेळेस काय उपाययोजना कराव्यात या संदर्भात गणाला जरा ट्रेनिंग देत होतो. मागणं ढकलाव्यात आणि तिच्या बरोबर चालावे. वाय चांगलंय. गणाने गाडीत बसावे आणि चुलत्याने मागून ढकलावे. सरपंच, मला लेशानपणा कोणी शिकवायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, समाज हा दोन्ही बाजूनी बोलत असतो. चांगलं केलं तरी नावं ठेवतो, वाईट केलं तरी नावं ठेवतो. त्यामुळे आपण चांगलंच करणार आणि चांगलंच वागणार आणि रुबाबात जगणार. आम्ही नावं नाही ठेवली राव, तुमच्या प्रेमापोटी म्हणलं राव. प्रेम आहे का कुचकापणा आम्हाला कळतोय ना. पुतण्या बसणार आणि चुलता ढकालणार, कळत नाही आम्हाला. तुमचं वय नाही म्हणून आपलं म्हणलं. वयाचं कुणाला चॅलेंज करता? रामभाऊ आज पण लात मारेल तिथं पाणी काढेल. हा रामभाऊला चॅलेंज करत नाही, काही घडू शकत. हात कुणाला लावतो? आम्हाला बघतो राव. राम झालं, जा आपापली काम बघा, नका लोकांच्या प्रपंचात ढवळ अढवळ करू. काम करा. एक तरी या दोघांनी भंगारात तरी एकूण टाकणार, दोघं मिळून नदीत तरी ढकलून गाडी. आपल्या सारख्या भंगार विचारांची लोक विकण्याशिवाय काय विचार करू शकतात. गाणं टामिकाड टामिकाड गाणं. तुम्हाला भांडायचंय का? भांड्यात नाही रामभाऊ, डायरेक्ट ठोकं टाकतो भांडायलो. मला तुमचा राग चांगला माहिती आहे. संजू शेठ, मागच्या बारा असाच एक जण भेटला होता, अक्षरशः टामिन डोकं फोडलं. कुठल्या डॉक्टरने त्याला दवाखान्यात घेतलं? अरे माझ्या विरोधक ना शब्दानी मारतात, त्याला टामिन शस्त्रास्त्राची काय गरज आहे? घना पाहूनच तहान माना. अरे हळून बाळा हळून, नको नको. काय झालं संजू, ती गाडी खोलायची जाव. वर्चस्व वाढायला लागलंय ना, त्याच्यामुळे नुसतं जळ फळाड चाललाय. चला तुम्ही अशीच असती नव्या गॅसच्या गाड्या. मला कळत, मला तालुक्याच्या वरिष्ठ लेव्हलला मीटिंग आहे, कनिष्ठ लोकांसंग मी बोलत नाही. भाव तुम्ही सारखं मला सांगता काय हातात घेऊन म्हणून मी ग बसतोय बर का? नाही तर ह्या सरपंचा मुंडकं मोडलं असतं संधूच्या डोक्याला बसत, त्याचं मोडून सरपंचच्या डोक्याला बस. आपण महत्वाच्या कामाला चालू कुठे नाही ते फडतोस लोकांच्या नादीला. भाऊ तुम्हाला हसलेलं मी अजिबात सहन करून घेणार नाही. कोण असं ना, मग आता ढकल मी चालव. बर भाऊ ढकाल तू ढकाल. जमल ना तुम्हाला उचलाय भाऊ ढकल. हा बोला ना. हा ऑन द वे ऑन द वे. हा येतोय येतोय. आले का नेते? आले का? बर बर बर. आणि तुम्हाला सांगून ठेवतोय माझ्याबद्दल, तिथं नीट पॉझिटिव्ह सांगा. एकाचं दोन करणं का पक्ष कार्यालयात बसून? नाही तर माझ्या इतकं वाईट नाही. आमच्या गावातली चांडी कुचकी येऊन माझ्याबद्दल काय बी सांगताल, माझ्या विरोधात अर्ज देताल. हा नीट पॉझिटिव्ह बोला, नाही तर सगळं तुमचं उकरून काढीन तिथं बसून पक्ष कार्यालयात. काय करता? अहो फोन राहून द्या, उचला की गाडी. हा हा नाही नाही, कार्यकर्त्यांना ओळख देतो. हा ओके ओके, आलोच आलोच. हा ए गणा, आज ढकेल की उशीर झालाय, कार्यालयातनं फोन यायला लागले. चल आता फिरलं माझं पर. चल ढकल ढकल ना जोरात. उचला के नुसतं खायचा काम आहे का? काजून पाता मन तुटा ढकल उचला. आयो आयो आयो. मला वाटतंय ना गाडीचा मेजर प्रॉब्लेम आहे. अयो आहे ना मेजर प्रॉब्लेम नाही, तुमच्या डोक्यातनी प्रॉब्लेम आहे. खायच्या कामाचं आहे नुसतं. तुम्ही आपली कॅपिशी संपली बाबा. बस बघतो काय तरी काहीतरी सायलेन्सर मध्ये जर गुंतलं असेल बघू बघा. फिकलं चल बघ बघा बघा सायलेन्सर बघा. हा बघा, सोपं नाही गाड्या वागावणं म्हणजे. सायलेन्सर मध्ये बघू का काय का? काय होत ए काय झालं? अबा सगळं तोंड काळं झालं तुमचं. माझं तोंड काळं झालं? गाडी चालू झाली ना आता. अहो तीच मला तर वाटत तुमचं तोंड काळं करायपुरती चालू झाली, ती लगेच बंद पडली. ए गणा, अरे काळं तोंड होय ना तर काय? अरे नाही ते हापुशा पाहिजे मांजरा आडवी गेली ना. भाऊ भाऊ तुम्हाला कोणी जर बघितलं ना अशा अवस्थेत तर लय अपमान होईल भाऊ. आता तोंड काळं झाली तुमचं. गणा
गाडी ढकलत ढकलत घरापर्यंत कशी तरी पोहोचवली पाहिजे. अरे मला पक्षश्रेष्ठींना भेटणं गरजेचं आहे. मला झडपे अध्यक्षपद खून होत आहे. त्या चांड्यांची फौज माझ्या विरोधात तालुक्यात निर्माण झाली. अध्यक्षपद खून होते पण त्याच्या आधीच इतकं तोंड काळं झालं ना भाऊ. तुम्ही बसा, तुम्ही आज बसा, मी ढकाल तू भाऊ. कुणाला तरी बोलवत का माणसं? आपली माणसं बोल. सुभाषराव पाटील येताना दिसत गाणं. मी लपतो सांभाळतो सगळं. अरे काय गाणं? काय नाही, थोडं काय गाडी काय किरकोळ छोटा मोठा प्रॉब्लेम आलाय. होय रामबाव ना असं शंभर सारखं जमिनीत मुंडक खूप असल्यासारखं खूप असलं नाही ते पाकिट पडलंय ना वाटत भाऊ शेटा खाली. रामबाव काय झालं का दुरुस्त? काय बाहेर नियोजन दिसत? हो हो जावा जावा जावा. रामबाव आवाज सकाळ सकाळ तोंड तरी दाखवा. ऐका की मला काय म्हणायचं होतं रामभाऊ, ते आपल्या प्रस्तावाचा पण विषय बोलायचा तुम्हाला. निघलो होतो गावात आम्ही. काय शोधत काय काय ती पाकिट सापडा ना की रामभाऊ? ऐका की मला काय म्हणायचं रामभाऊ, इकडे इकडे बघा ना. ऐका की मी काय काय सुभाषराव काय केलं हे? काय नाही जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला तर माहितच आहे आयटीआय क्षेत्रातलं सगळं नॉलेज आपल्याला आहे. तो मी गाडी खोलण्याचा प्रयत्न केला, खाली गाडी खाली घुसून ती दुरुस्त करत होतो. आता हो का फिटर के करायचं मला एवढं तेवढं काळ तोंड होणारच म्हणून तोंडला पोहोचत नाही. जगाच्या वेगळं तुम्ही कपाय ह्यांचं मत रे बरं का. गाडीनं लस ताप दिला काय? नाही थोडासा ताप दिला, थोडस काळ केलं फक्त भाऊला. बाकी सुभाषराव कशासाठी? आत्ता बाळासाहेबांना बोलावतो, त्याला गाडीतलं बरंच काय समजतं. सुभाषराव रामभाऊला अख्ख्या जगाचं नॉलेज. ही माणसं लावणारा माणूस बोलावतोय एमएनडी चालवणारा छटछुट माणसाला. तुम्हाला काय माहिती तुम्ही कशाला बोलावतं त्याला? असू द्या, काय फिटर जेवला नाही काय त्याचे. हॅलो अदर बाळासाहेब अहो माहिती नाव पटकन या रामभाऊची गाडी बंद पडली रस्त्यात. तिले हसणार तुमच्या बाळका त्याला ती कारणच गावलं. आता हसन कोण रडल हे महत्वाचं नाही, गाडी दुरुस्त करणं महत्वाचं आहे. रामभाऊ पक्षश्रेष्ठी कड चालले ते त्याचे दात दिसतील. सुभाषराव तोवर गाडी ढकला की तोवर गाडी ढकला तोवर गाडी ढकला तोवर पाटील जाव एक मी काय सहाय्य करू अवघे हा तुम्ही बी अध्यक्ष नाही मला काय त्यातलं येत आहे दावा तुमच्या अंदाज घेतो तू मला कळत नाही का हँड ब्रेक काढायचा अंदाज काय आता? हा काढला हा ढकला. अरे ढकला की दम असला तर पाटील मला कोण ढकलताय? ढकला की अभ्यासण्याचा नंबर बदला गाडीचा फरक इथं ढकला. अरे दम असला तर ढकला की म्हणजे मी पाटील आहे किचा. अरे काय कोणीच कामाचं नाही. अरे माझा गावाची श्वास राहिला नाही. खाता का काय कुत्रे पुढे टाकता हो रा बाळासाहेब येते. हा भाऊ थांबा बाळका काय उद्या बाळासाहेब म्हणजे काय असं काय ठेवली काही कायची बाळासाहेब येईल म्हणजे हिचा बाजार करायचा भाऊ शक्तिमान लागून गेला काय बाळ्या त्यांना कळतं ना काय कळतं. सुभाषराव बाळासाहेबाला बोलवा. रामभाऊ शिवाय गावातला कुणालाच काही कळत नाही. छोट्या दरी गाडी दर स्टँड लाव. काय झालं सुभाषराव? अहो काय नाही त्या रामभाऊच्या गाडीचा घोटाळा झालाय.
ढकलून ढकलून दमलू पोटा दुखायची वेळ आली. काय गाणं गाडीचं काय करून ठेवलेलं का काही लेज व्हायचा एक नंबर गाडी पण अचानक दगा दिला गाडीने. रामभाऊला लय त्रास झाला. रामभाऊ कुठे? हे काय रामभाऊ हे कोण माकडे दाती जागत या ए बाळ्या माकड कोणाला म्हणतो अरे अले रामभाऊ काय अवस्था केली या भगवान भगवान परमात्मा श्री कृष्ण म्हणता तुम्हीच अशा नावानी माझी ओळख आहे. रामभाऊ भगवान श्री कृष्ण सावळा होता काळा डांबर नव्हतं ते. ए बाळ्या उसा ढोंगा परी रसन वे ढोंगा काय भुलला शिवरेले अरंगा. रामभाऊ काळा पण त्याचं हृदय नव्हे काळे गोरे गोरे आहे काय भुलला शिवरेले अरंगा. ए बाळ्या उशीर लाव नका त्यांना बारामतीला जायचंय. ओ सुभाषराव पटकन बघा तिकडे मी कोणाला बी गाडीला माझ्या हात लावाय द्यायला मोकळाय काय. ते जुन्यातलं ड्रायव्हर आहे त्यांना सगळं कळतं. रामभाऊला ड्रायव्हर नव्यातला ड्रायव्हर. रामभाऊ इमान दुरुस्त करणारा माणूस असल्या बेमान ही माणसाला मी करायला लावला नुसतं बघाय काय अडचण आहे. गाणं काय होत माहितीये का सुभाषराव शोरूम गाडी देताना फक्त गाडी देत त्याच्यावर बुद्धी देत नाही. बुद्धी उपजतच लागती बुद्धी माझ्याकडेच आहे ते कुणाकडे अरे पळतो कुठे ढकलला हिंमत असेल तर दम असेल हटलाव. आता म्हटलं की ओल्ड बुद्धी दिली हे मान चालू काही ना पण मी स्टार्टर मारतो तुम्ही ढकला स्पीड कमी पडते. ज्या माणसाला घमेंड आहे ना त्यांनी करून द्यायला चालू. ए बाळा शेवट सांगतो सुभाषराव शेवट सांगतो ही गाडी बाळ्यात चालू करणार ढकला. ए बाळ्या अरे पळतोय कुठे हिंमत नाही म्हणून सांग ना ढकल ना ढकला काय कामाला ठेवलं का मला तुम्ही. मग तुला काय बोलावलं ह्या रामभाऊच्या गंभीरतेमध्ये आमची जिरायची वेळ आली. पाटील थांबलाय सहकार्य करायची वृत्ती नाही म्हणणार ढकलत नसतो मी गाडी. तुम्ही जाऊ नका पण इथन जाऊ नका तुम्ही नाही चालू झाली ना तुम्ही चालू करा जाऊ नका ढकला ढकला आहे ना मस्ती त्याच्या शेवट बाळाची गरज नाही तुझी चल अरे मारचर गे अरे मान झाड ना सुभाषराव मी जातो माझ्या मार्गाने एवढं ना जमणार आहे का तुम्हाला ह्यांना दाखवायला का जाऊ घरी आम्ही जाणार ना तरी पिळ जळत ना एखाद्या स्वभावातला तर छोट्या घरी आपलं सांगित तुला जेवाय सांगतो ही गाडी तुला मस्ती आहे का मला बी या निमित्ताने बघायचंय बाळूला किती ह्यातलं ज्ञान आहे बघू बाळू बघ बर बर का सुभाषराव. ओ तुम्ही बाळूला सरळ हे माणूस माझ्या समोर दिसला ना मला डोकं आलं तुम्हाला जायचंय लवकर का ना या माणसाला बाजूला कर बघू ना बिनकामाच्या माणसा जा बाबा पुढे भाऊ राहतो एक मिनिट खुटा लई जोरात लागला मला. सुभाषराव गाडी कशी चालू होईल का आहेत का त्याच्या स्विच मध्ये लाईट आहेत का त्याच्या मला नाही कळत. आवठ्याला तुला का हे किरकोळ प्रॉब्लेम आहे त्याच्या सारा बाजूला हे कोण आहे हे रामभा सारखा बाजूला काय लगा निवळ नि इतके नालायक लोक आहेत का नाही माझ काय झालं असेल बाळू काका हा मी सांगतो तुला मला वाटतच होत किरकोळ प्रॉब्लेम असणार. हा काढलं का बघा बाळू सर बघले तू काहीतरी डोक्याला ताप करत जाऊ नका. रामभाऊ एवढ्यात कशाला तोंड खूप असलंय. ओ वाक्य बाजूला आधीच चाललंय तोंडची सगळी ह्याच्यात राखवली गाडी चालू झाली तर. रामभाऊ नका तोंड खूप साथ सांडला हवा. सुभाषराव एखादा पार्ट बिरट चोरीला गेला मी हाय का जबाबदार तुम्ही चोर आहे का. अगा सुभाषराव अगा ह्याच्या बापाने गाडी चालवली ना फ्यूज गेलाय. रामभाऊ फ्यूज गेलाय हे का ना जर राण्यातल्या मोटरीचा फ्यूज काढून आण भाऊ मीच जाऊ
मग मी जातो जा तुम्ही। अरे 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 चुलत्या पुतण्याला मेंदू दिल्यात का नाही? अरे गाडीचा फ्यूज असला बारीक असतो, मोटरचा फ्यूज आणायचा मग गाडीचा फ्यूज कोण म्हणायचं मला काही कळत नाही। घातलं तिथं गाडी खुली का मोटर खुली काय तुमची? बर चल पटकन उरक मला गडबड आहे। छोट्या ए त्यातली वायर घ्या आपल्या गाडीतली वायरिश तुकडा तात्पुरते चालू करून देतो। तिथं गेल्यानंतर 10 रुपयाला फ्यूज बसतो। मला खात्री की किरकोळच घोटाळा असणार काय? असं काय फार मोठा घोटाळा नसणार रे। 10-20 रुपयाचा घोटाळा किरकोळ आहे। दरी तिकडे ठेव तुकडा लागते आपल्याला अशा हातेरी संघ ठेवावं लागते। बरं बाळू मी तू स्वतःचा वापर जावायच दाथी जवळ ठेवत जा वाय रूप साहेब बरं पडते। भाऊ लय तुमचा ह्याकडचा भाऊ रामबाब तोंड जळण रामबाब तोंड मारू हाकी तुम्ही माणूस जावा पेटलला धना धना तवाशाचं समाधान होईल। ए बाळ्या अरे अशा किती गाड्या खोलताना मी बघितलं बाजूला वागी रामबाब आजी त्या पहिले कशाला एकमेकाला जाळायची भाषा करताय सुभाषराव? हा सुभाषराव हा या दोघा चुलता पुतण्यात शहाणा कोण आहे? शहाणा कोण आहे? आख्या गावात फक्त आम्ही दोघं शहाण ही बाकीच नाही। दोघात कोण शहाण आहे? गावात तुम्ही दोघं शहाण आहे पण दोघात कोण शहाण आहे? माझ्याशिवाय कोण आहे? मग गाडी स्टार्टर मी आधीचा का आधीचा? गाडी नक्की चांगली झाली ना? झासा ते महाराजे गाडी चांगली झाली। देऊ का तुला 10-5 रुपये काय? अरे उदार मानाचा राजा देऊ का 10-5? अरे बाळा तुला चांगल्या पद्धतीने म्हणतोय मित्र म्हणून की लगेच ही गाडी चालवायला आता फिटरने 100 ते 200 रुपये घेतला असत आणि तुम्ही हलका 10-20 रुपये द्यायला आणि मी तर घ्यायला एवढा हलका डावे 100 देतो बाबा। पैसेच कमवायचं असत ना बाळासाहेबांनी आता बंगला बांधला असता। बाळासाहेब कुठं पण पैसे कमवत नाही। गाडी चालू मारण्याचा पैसे आहे त्याने मारण्याचा जात्याचा मारा गडबडे ए बाळू थँक्यू जा जा थँक्यू जेवायला घरी नाही नाही आमची गरज आहे जेवाय जा छोटी काळजी घे चला भाऊ। अरे 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 अनार चालू राव फ्यूज टाकून घ्या 10 रुपयाचा फ्यूज बसतो हलकत गाडी जमाला चालत चाललं विचारलं का तरी बिचाराने यायचंय का म्हणून उपकारिक माणसं मी त्यामुळे तुमचा फोन आला म्हणून आलो नाही तर ह्याच्या फोनला विचारत आहो मी चला ए छोट्या गाडी घे चल। रामबावच्या शेतामध्ये पाटाच पाणी जाई गुलाब जाई जुई उसला फुलवित बर उस हे कधीच लागण आहे चालूचीच आहे पाटील बियाणं चांगला पण खतामुळे मार खायला लागला ऊस बघ खताचं नाही भाऊ मला काय वाटतं माहितीये का हे जे टाळखीत का नाही सगळी सांधून घ्यावं लागतील उद्या गडी सांगतो मी कसं आहे पाटील गणाचं कष्ट आणि रामबावचं योग्य मार्गदर्शन जर असेल ना गावात आमची शेती कोणालाच ऐकत नाही। तुम्ही बी तुमच्या शेतात लक्ष देत दुसऱ्याचं कसं आहे वाकडी झाली तिकडी झाली सरी आपलं बी बघा एकामेकाला मार्गदर्शन करावं शेतकऱ्याने 100% पण काय म्हणत रामभाऊ मनुका नको मनुका नको पण मी काय हिंमतच करू शकलो नाही। तुमचा स्वभाव तसा आहे मनुका नको मनुका नको म्हणायचं ते म्हणतात। मी गाडी इकणार आहे वाटतं गाडी कोणी सांगितलं नाही कुणी का सांगा ना पण दारातील लक्ष्मी इकणं बरोबर नाही पाटील रामबाऊ घरची गाडी विकतोय ह्याला काहीतरी कारण असेल ना? काय कारण आहे घरातील लेकर बाळ बायका पोर फिरलेली त्या गाडी ना हा तुळजापूर हा गणगापूर पंढरपूर शिखर शिंगणापूर सगळी गावं तीर्थयात्रा केले त्या लहानाची मोठा गाणा झाला त्या गाडीमध्ये असा काय त्या गाडीनं धका दिलाय म्हणून तिला इकून टाकायला गाडी चांगली गाडी माझी लक्ष्मी पण त्याच्यापेक्षा भारी गाडी घ्यायची पाटील डोक्यात नियोजन तुम्हाला वाटलं गाडी इकून प्रपंच चालवतो तुमच्या सारखा पण गाडी ही इकली लगे दुसऱ्या आणायची काळजी करू नको गाडीशिवाय अजिबात करमत नाही त्या निवडणुकीमध्ये टाका खर्चून गाडीचं पैसे पाटील जिथं विषय गंभीर तिथं रामबाऊ खंबीर मला कोणी सांगू नका काय सगळ्या देशातील पुढारी पडले आजारी एकच बाकी
इंटरनॅशनल पुढारी, त्याचे नाव रामभाव लय भारी गणा आता आता सुचलेली कविता. सगळ्या देशातील पुढारी पडले आजारी, आता एकच नाव इंटरनॅशनल पुढारी, ते म्हणजे रामभाव लय भारी लय भारी लय भारी. भाऊ तुम्ही एकदा मला अशीच पाचवीत कविता लिहून दिली होती, अक्षरशी बाईने मला शाळेतून उठवून लावलं होतं घरी. हा ती पुढारीची असल्यामुळे लहानवी त्याने फक्त अभ्यास करावा, तुला कशाला पाहिजे होती पुढारीची कविता लिहून द्या. जाऊ द्या मरू द्या, ही द्या चेकबुक. हा हा बरोबर, तुला पैसे काढून आणायचेत नाही का? काय का ना खर्च वाढलाय साधारण 170,000 बस का? बघा तुमची आहे नी, माझं तर काय नाही, मी तर म्हणतोय 10-5 जास्त असावत घरात भाऊ नडीतुडीला. ठीक आहे, 175,000 चेक लिहिलेला आहे, अक्षरी 175,000 रामभाऊची सही. क्रॉस करू दे, क्रॉस नका करू भाऊ, क्रॉस केलं बर बर चला द्या क्रॉस करून. अजू दे कसे लगेच जमा होणार, काय अडचण नाही भाऊ, येऊ का? मला उशीर होईल भाऊ, कारण मित्रांबरोबर मी 12 जाणार आहे. जा 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 जा. तर कविता कंटिन्यू करतो सुचलेतच. आज मद होश हुआ जाई रे मेरा मन मेरा मन मेरा मन, डोळे कशासाठी कशासाठी तुला साठवून मिठून घेण्यासाठी, डोळे कशासाठी झाली चकाचक. काय रामभाऊ काय चाललंय? अरे बापरे, लेट पण थेट गावचे प्रथम नागरिक आणि त्यांच्या पाठीमागे सरपंचांचे शेपूट. काय संजू शेठ? काय नाही तो तुमच्याकडे ओ हात काढा, येड म्हणून आम्ही पुसली काय रामभाऊ? काय होतंय मॅनर्सच नसतात काय काय लोकांना. ओ रामभाऊ भावगीत म्हणताय तुम्ही या वयात? मी भावगीत प्रेमगीत म्हटलंच पाहिजे, त्याच्यामुळं मन प्रसन्न होत उल्लासित होत, मनातलं निघतं बाहेर. मनातलं निघतं नशिबानं थट्टा आज मांडली, तुमच्या राऊंडवर गाडी बंद पडली. बघा प्रेमगीतलं प्रेमगीत म्हटलं म्हणजे काय त्यात वावग नसतं, फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला रे. आम्ही चांगल्या दृष्टीने तुमच्याकडे बघतो रामभाऊ. मोठमोठे कवी सुद्धा म्हणतात प्रेम कशावर करावं, प्रेम कशावर हे करावं, प्रेम गाडीवर करावं, सरपंचाच्या चष्म्यावर करावं, संजू शेठच्या कुचक्या स्वभावावर करावं, प्रेम कोणावरही करावं. घे संजू त्यांचे भाव समजून घे, भावना समजून घे. कशासाठी बघा आपलं बोला. काय नाही लय जीव लावून करायचं चाललंय. काय नवीच गाडी घ्यायचं डोक्यात आहे त्यामुळे रामभाऊ गिराय बघायचं चालले. रामभाऊ हा मी बोलू का, माझ जोडीदार आहे फलटणला एक, हा स्क्रॅपचा. म्हणजे माझी गाडी का स्क्रब मध्ये द्यायला काढली? भंगारवाल्याला सोप्यावाल्याला देऊन टाकू. अरे 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 भंगार विचाराची माणसं भंगाराशिवाय काय बोलणार आहे? जास्तीम तिला जाणार नाही म्हणून मी म्हणलं राव रामभाऊ. ती माझी लक्ष्मी माझ्या दारात पडून राहू दी, मला सांगायची काय गरज नाही. उद्या मी ठरवलं ना मोठमोठ्या गाड्या इथं आणून दारात उभ्या करेन. रामभाऊ कशा त्याचं मनावर घेतोय, आपण जरी राजकीय विरोधक असताना तुमचं चांगलं हवं असं मला वाटतंच की वाटतंय ना. ठीक आहे भंगाराचं म्हणून सुचवताय भंगार माणसं प्रेमाने म्हणणार आहे रामभाऊ. बर सर पण जाऊ द्या काल तर. हा काय नाही गाडी जर विकायची असली तर इथं कोणाला विकू नका. काय करणार इथं विकून तुम्ही? तुम्ही आंतरराष्ट्रीय विचाराचा माणूस. हा बरोबर, बाहेर विकून टाका. बाहेर म्हणजे ऑनलाईन? ऑनलाईनचा जमाना आहे, एका झटक्यात पैसे मोकळं. सरपंच सारखं ऑनलाईन असतं आमचं. ती ऑनलाईन नाही बाबा, ती ऑनलाईन विकायचं तुला कळतंय का? बर का ऑनलाईनच्या जमान्यात रामभाऊ कुठेच माग नसतो, आजच मी ऑनलाईनला टाकून देतो. आला का भंगारवाल्याचा फोन? नाही त्याला म्हणलं होतं मी. जावा तुम्ही ऑनलाईन. आओ ऑनलाईन सिस्टीमच मी राबवली देशात, तुम्ही काय मला सांगताय? तुम्ही लय लेट आहे. जावा सरपंच चेक येणार का? जाऊ जाऊ तू, मला मी काम आहे, तू ऑनलाईन लगेच पोस्ट करतो. जाऊ 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 संजू जा. संजू बोलू का नको? ए जा वाईट विचाराचा माणसं जा.
अँगल चेंज, अँगल चेंज केल्यानंतर फोटो फार सुंदर निघतात. गाडीपेक्षा माझा ब्राईटनेसच जास्त वाटतोय. आली गाडीचा फोटो छान छान अगोदर पाहिजे होत बर का. गाना भाऊ गाना करा आम्ही. गाना कुठे गेला? गाना गेला रानात. बरं झालं फोटो काढ गाडी सोबत माझं लांबून. का भाऊ काय विषय झाला फोटो काढायला होता गाडी बरोबर? एका पार्टीला पाठवायच्यात का? हाय जरा काम आहे जरा. विकताय काय गाडी? गाडी मी विकतो म्हणजे काहीतरी माझ्या डोक्यात असेल का नाही? सर की गाडी फोटो काढतोय. ए आमिर अरे गाडी माझी, मी गाडीचा मालक आणि मला बाजूला हटवतोय. वय गाडी विकायची म्हणल्यावर गाडीचा फोटो काढायचं भाऊ. घ्यायची असली तर घेईल फोटोची पार्टी. अरे मालक पाहिजेच ना गाडी, कुणाची नको आहे कळायला. सुभाषराव हा काय खाली बसलो जाता बर. छोट्या सांगत होतो रामभाऊनी गाडी काय काढली काय? त्या गाडीचा फोटो टाकले त्यांनी ते हेलाव ऑनलाईन ते काय म्हणते ते जाव फेसबुक. नाही नाही रामभाऊ मला बोलला असतं की राव. रामभाऊ तुम्हाला बोलला असं छोट्या मला कुठे बोलेल काय? टाकले त्यांनी टाकलं पण असतील कारण त्या गाडीने किती ताप दिला माहिती आहे ना. ढकलो ढकलो पायाचं गोळवर आलं इकल नाही तर काय असते गाडी. सुभाषराव रामभाऊला त्या गाण्याला चुलत्या पोतण्याला अजिबात अक्कल नाही. मला सांगा गाडी आणल्यापासून खर्च आहे का? आव लग्न करून बायको आणली तरी तिला आयुष्यभर खर्च करावा लागतो आणि तिथं गाडी आणल्यापासून त्याला खर्च नाही. आईल बदली नाही, सर्व्हिसिंग नाही, अपग्रेडिंग नाही, यांच्या बापाने अशी चालवली होती चालवते ती. सुभाषराव गाडी अतिशय कमी वापरली त्यांनी, फक्त रप वापरली. जर ऑनलाईन वर टाकली असेल विकायला माझा एक सल्ला देऊ तुम्हाला. ऐकणार का? माझा ऐकणार का सांगा? काय खरा सल्ला करणार तुमचा फायदा सल्ला देणार. बोला की गाडी बाहेर जाऊन देऊ तुम्ही एखाद घ्या गाडी. मी माझा ऐकायला सुभाषराव बाळासाहेबांचे विश्वास नाही तुम्हाला. तुम्ही गाडी एकाद घ्या तुमचा लॉस होऊन देणार नाही, फायदाच करेल मी. ते आपल्याला देईल का गाडी? प्रयत्न तरी करू. मला घरात पण मी विचारतो का सुभाषराव, दुसऱ्याच्या दावणीला जाण्यापेक्षा गाडी चांगली ह्याला आकडी कमी घ्या रामभाऊला. तुम्ही घ्या गाडी. आता माझ्याकडे जर पैसे असतं ना मीच घेतले असते, पण आमची गरिबी चालता चाला ना. बायको पण म्हणत होती की आपल्याला माहेरी जाताना तिच्या सारखं टू व्हीलरवर जावं लागतं. गावाच्या तांटा मुक्त्याचा अध्यक्ष बायकोचं ऐकतो असलं. नाही नाही नवरा बायकोच्या विचारानं झालं पाहिजे. ऐका काय राव तुमचं बायकांना काय काय गोष्टी बोलायच्या नसते द्या, काय काय गोष्टी बोलायच्या नसते संसाराजण काय काय बोलायच्या असते द्या. नाही मी निर्णय घेतला तर नाही मानणार नाही. घ्या तुम्ही बिंदास, तुमचा लॉस होऊन देणार नाही. लॉस झाला ना मी जबाबदार आहे. किती पर्यंत परवडेल? आधी राम बोलायचं ऑनलाईनला किती मागते ती बर, आणि किती मागत्यात ती मला सांगा, मी सांगतो कितीला गाडी घ्यायची ती. तुमच्या जबाबदारीवर घेतोय मी. बिंदास घेतो पैसे. सुभाषराव लॉस झाला ना आयुष्यभर तुमचा गुलाम म्हणून काम करेल. थोडा विश्वास ठेवायचा शिकत जाणार. ठीक ठीक आहे ठरव. ठीक बघू रामभाऊ, आधी रामभाऊचा अंदाज काढू किती. रामभाऊ लय कमी पैसे देत असतो, कारण कसं माहिती का कमी आकली त्यांच्याकडे जास्त पैसा आलेला आहे आणि बिना कष्टाचा पैसा आहे त्यांचा. गाणा कष्ट करतो त्याला कष्ट हाताला कुठे त्यांच्या गट्टे पाड्यात रामभाऊच्या. माझं काय म्हणणं होतं आपण आलेच लक्षात, आता जाऊन अंदाज काढायचा का रामभाऊंचा? आता तर अटल फुगेला माहित नाही देऊ किती ती. बरं आधी अंदाज काढ, कुणापाशी तर कळेलच ना. ठीक संजू खालाटी सांगते आला, सरपंच सांगते, कुणापाशी तर कळेलच ना. ठीक ठीक चाल. आधी माणसं सोडून मग नंतर फायनल आपला फायनल, आणि पैसे द्यायचे गाडी ताब्यात घ्यायची. चालतंय चालतंय, तुमचा लॉस होऊन देणार नाही. चल गाना मला एकच कळतं, ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. काय तर येड्याचा बाजार दुनिया उद्या काही सांगेल किती ऐकायचं किती नाही आपल्याला कळतंय ना. अरे फोन हे नको करतात रे बाबा. हो का आता कोणाला तरी अन्नोन नंबर मध्ये स्पीकर गाडी स्पीकर. हॅलो रामदास जी जगताप बोल रहे क्या? हा हा रामभाऊ जगताप बोल रहा हूँ. मैंने आपका ऐड देखा गाड़ी का ऑनलाइन, आपको गाड़ी बेचना है क्या? जी हाँ जी जी मैंने डाले, मेरा फोटो सहित डाले है. कौन सा गाड़ी है और कौन से साल का मॉडल है? मेरी अल्टो आहे. अल्टो गाडी आणि आताच आहे, एवढ्या 7-8 वर्षातलीच आहे. तसं नाही वैसा नाही आहे, 2010 का आहे भाऊ को इतना मालूम नाही. गाडीची फोटो बहुत अच्छी लगी. हो गाडी इतकी कंडिशन में आहे ना, पांढरी दुघाटे दूध असायची आणि इतकी पती आहे ना, एकदम लंबो मो पती आहे, स्मूथ. हा स्मूथ कहते उसे.
तुम बहुत मजा करते हो यार। अरे मेरा कॉमेडी स्वभाव है और मैं इधर का ना गांव लेवल का इंटरनेशनल पुढ़ारी कहते हैं मुझे। मेरा नाम रामबाव है, किसी को पूछो मेरा इतना ऊंच जाता है। हाँ। के गन्ना गन्ना हाँ गन्ना गन्ना मतलब हाँ गन्ना मुझे गन्ना मुझे हमारा भी गन्ना है वो गन्ना नहीं। हाँ, मेरा पुतने का नाम गन्ना है लेकिन वो गन्ना मुझे उस कहते हैं साकर, साकर वाला वो शुगर। हाँ साकर गति है। हाँ, उसमें से और आपका आप तो दिल्ली तक फेमस हो रामबाव। दिल्ली आओ कैसे जिधर पिकता है ना उधर इकता नहीं। हाँ, गांव के नालायक लोग है, किसी ने मेरे बारे में कुछ उल्टा उल्टा छिका है ना उनको मत सुनो। गाड़ी ले बारी है आप कितने कितने को पाइज आपको तो आप बताओ, मतलब आप कितने में बेचना चाहते हो वो तो बताओ। मैं तो ना 5 लाख से कम नहीं हो उसकी कीमत होगी सर। 5 लाख ठीक है, एक काम करते देखो आपका नहीं मेरा नहीं, 4 लाख में डील डन कर देते हैं। 4 लाख चार लाख थोड़ा कम जी सर। गाड़ी तो बहुत अच्छी है लेकिन आप जरा मानुष के दिखते हैं बोलने से। आपसे भी बात करके लगता है कि वो बहुत ही अच्छे इंसान है, मतलब बहुत अच्छे है। नहीं नहीं मैं बहुत बहुत अच्छा मानुष है, मैं ले निर्मल मन का मानुष हूँ। हाँ गाँव उनको बहुत खराब बोलता है, ये ले चांगले है। क्या 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 तो कल मैं 2 लाख रुपए आपको एडवांस दे देता हूँ ऑनलाइन। कल चिकल 2 लाख बेचते है। हाँ, हाँ। सर मुझे बहुत आनंद हुआ कि आपकी बैंक भी इंटरनेशनल है और मैं भी इंटरनेशनल पुढ़ारी। बहुत मजाक करते हो रामबाबू आप। सर मैं मेरा आधार कार्ड पैन कार्ड सब कुछ कब भेजो आपको, उसमें डालो ना बैंक खाता उसमें डालो ना जल्दी 2 लाख रुपए। हाँ हाँ मैं पैसे आपको दे दूंगा लेकिन कैसा है कि मैं चेक भी दे नहीं सकता, कैश तो दे ही नहीं सकता इतने दूर से। तो मैं आपको कल, आप ऑनलाइन बैंकिंग यूज करते हो क्या, तो ऑनलाइन बैंक से मैं भेज सकता हूँ। हाँ करते हो, ऑनलाइन भी करते हो, ऑनलाइन के जमाने में मैं कैसे मांग रहूंगा। तो मैं कल क्या करता हूँ, तो मैं कल आपको UPI ऐप से रिक्वेस्ट भेजता हूँ, तो आप जैसे ही वो UPI ऐप पे क्लिक करोगे UPI जी हाँ UPI, तो जैसे ही आप UPI ऐप पे जाके मेरी रिक्वेस्ट एक्सेप्ट करोगे और आपका पिन डालोगे एमपिन डालोगे तो आपके अकाउंट में कल 2 लाख रुपए आ जाएगा एडवांस। ठीक है सर भेजो, मैं लगित बैंक अकाउंट में आपका मेरा डालता हूँ और मुझे पटके ना 2 लाख भेजो। ना कल ही मैं 2 लाख रुपए आपको एडवांस भेजता हूँ लेकिन गाड़ी बस कहीं जानी नहीं चाहिए, वो गाड़ी मुझे नहीं नहीं आओ मैं जबान का बहुत पक्का हूँ। फिर 15-20 दिन बाद आके मैं खुद गाड़ी लेके जाऊंगा और बाकी के 2 लाख आपको दे के जाऊंगा। जी सर जी सर जी पहले भेजो और गाड़ी कभी भी ले मेरा चले। मैं आपको कल एडवांस भेजता हूँ 2 लाख रुपए और गाड़ी बुक कर लेता हूँ तो कुछ टेंशन नहीं है। या भाव इतक्या लांबच्या माणसाला कशाला या करता इतकी इथे जवळ हे का ना या म्हणजे इंग्रजीतला शब्द आहे। हो हो थँक्यू थँक्यू ओके ओके ले वाली का ना तोंड वर कर। अरे तोंड वर कर ए बाई अग गाई तोंड वर कर वेडा 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 असा वेडा दिला आपण गावाला तर वय सापडले वेडा असं नाही देशी गावाला देशी पशुधन सांभाळण्याचं रामबावना एक वेगळंच वेड आहे। कुणाली येडा म्हणतो अख्ख्या गावाला येडा दिला तर तुम्ही सापडला असं होय मला वाटलं मला येडा म्हणायला लागला। सुभाषराव शेहण्या माणसाला येड म्हणण्याची फॅशनच निघली काय करावं आणि काय एकालय बोल का नाही फेसबुकवर रामबावची गाडी लय व्हायरल झाली जगभरात ऑनलाईन टाकून दिली सुभाषराव तुम्ही म्हणला नाही रामबाव मला तुम्ही गाडी टाकलाय पुरता आम्हाला बोलावलं सुभाषराव गाडीला धक्का द्या पायाचं गोळवर आलं गाडी मला सांगा ऑनलाईन टाकताना विचारायचं तरी एकदा तरी सुभाषराव समजले स्वार्थी सुभाषराव चांगली किंमत मिळली ना मी तुम्हाला चपान्याला बोलावणारच होतो काय विषय येतो तेव्हा बरं जाऊ ते शोरूमला तुम्हाला 1.5 लाखाला मागितली मला पण माहिती आहे का तू माहिती काढली का शोरूमला 1.5 लाखाला मागितली मी साक्षीदार आहे त्याचा 1.5 लाख मागितली सुभाषराव जाऊ द्या असू द्या हो का तुम्ही 1.5 लाख काय त्यांना दिली नाही आणि 1.5च्या वर शोरूम काय रोपाय देणार नाही
आपला माणूस म्हणून पावणे 2 लाखाला सुभाषरावला गाडी देऊन टाका असं माझं म्हणणं आहे. आपल्यातले आपल्यात गावातले गाव गावातले गाव. सुभाषराव तुम्हाला गाडी द्यायला मला मनापासून आनंद झाला असता, पण अडचण अशी अहो ऑनलाईनला मला 4-4 लाखाला ऑफर येतात, तुम्ही देता का 4 लाख? रामभाऊ ऑनलाईनला तुमचा पाहुणा आहे काय? ए ऑनलाईनला पाहुणा रावळा नसतो, त्याच्यामुळे चांगली किंमत मिळते. ऑनलाईनवर विश्वास ठेवू नका रामभाऊ, तुम्ही रोख पैसे देत रोख पैसे देणार आहे. रोख देऊ आपण 1,75,000 रुपये रोख देणार आहे. रोख देण्यात असू द्या. ऑनलाईनच्या जमान्यात इतका माग असतील असं वाटलं नव्हतं. ए गप गप ताय गप. मला सांगा ओ अजिबात बोलू नका, 4 लाखाच्या आकड्याला बोलू नका रामभाऊ. 1.5-2 लाख रुपये रोख घ्या रोख, आणि पहिले पहिले गाडी द्या. सुभाषराव ऍडव्हान्स देऊ का आता? ओ सुभाषराव मला गाडी गावात द्यायचीच नाही बस का, मी ऑनलाईन विकणार आहे, माझा का फायदा तोडू? आपण माणूस घरातला ना फसवणार आहे रामभाऊ. गावात द्यायची नाही म्हणजे असला कसला आडबोड? सुभाषराव तुम्ही माझ्या घरातले, तुम्ही माझ्या जवळचे, म्हणजे मी एकदम स्वस्तात द्यायची का? स्वस्तात कुठं म्हणतोय, आम्ही तुम्हाला 1.5 लाख मागितली तर आम्ही 1.25 लाख देतोय की? मग मला 4 मिळतात ना बाहेर ऑनलाईनला. समूर्ख माणूस 4 लाखाला गाडी घेईल त्यो. उद्याच उद्या 2 लाख खात्यावर जमा होत्यात, मग कळेल लागला 1.25 लाखाला माग आहे. नको म्हणत होतो तुम्हाला. अहो सुभाषराव हे माणूस नाही ऑनलाईनची ह्याच्या आधी फसाव त्याला ऑनलाईनला रामभाऊ. अरे रडचाल रडचाल वाळू रामभाऊला फसवणारा जन्माला यायचा अजून. असं माणूस ऐकून घेत नाही पुढच्याच. अहो रामभाऊ फसाव द्या लोक. अरे बाळू नाच फसवत. 10 लाखाला दोन्ही तोंडा पाडला का? मला वाटत होत ते त्याला त्यांनी दिले नाही, देऊ दे त्यांना 4 लाखाला 10 लाखाला. खाण्यापिण्याचं बघतो मी. हो जातो शहाणे. सुभाषराव त्यांची गाडी आपण नाही फोर्स. ठीक आहे चला सुभाषराव या. फुकतात माग आहे पाहुणे दोन दलाली खायचे काय बाळ्याला? अरे बाळ पाहुणे दोन लागले. अरे 4 लाख कमावतो 4 आणतो तुला खायला. गोळ्या बिस्किट आणू का स्पेशल आपला? आर अरे गाणं 11 वाजता फोन येणार होता, अजून फोन कसा येईना? बाबा तशी 10:45 येईन की फोन? गाणं फायद्याची गोष्ट असल्यामुळं दमच निघाला. बाबा पण बाजी मारलीस तुम्ही बरं का? मध्ये बोला अत्यंत हुशार माणसं सर्ग बोलावं लागतं, तुला नाही कळणार गाणं शिकण्यासारख्या गोष्टीत. हॅलो हा सर जी. हा रामभाऊजी प्रेमराज बोल रहा हूँ. जी 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 प्रेमराज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे कैसे हो? अब बहुत बढ़िया सर, बढ़िया बढ़िया. सॉरी मुझे कॉल करने में थोड़ा लेट हो गया. या ओके नो प्रॉब्लम सर. हाँ तो गाड़ी ठीक है ना? मतलब जैसे मतलब आपने ठीक से मेंटेन तो किया है ना उसे? हाँ गाड़ी ठीक है, मैं ठीक है, मेरा पुतना गन्ना ठीक है, वो मेरी वाइफ भी ठीक है, घरदार ठीक है, खेती बाड़ी ठीक है सर. अच्छा ये पुतना क्या होता है? हाँ ये पुतना क्या होता है? ये मुझे भाई होते ना अपना बड़ा भाई या छोटा भाई, उसका जो बच्चा होता है ना उसे पुतने कहते हैं. पुतने कभी कभी ना सर आवेश में आके हमारे बाउले बोलते हैं अट्रा. अच्छा नहीं उसे मजाक करने के आते तो मालूम नहीं ना, गांव के बाहर नहीं जाता हो इसलिए कुछ भी बकता है वो. हाँ बोलो सर जी. हाँ तो अच्छा जैसे मैंने वो कल वादा किया था, मैं आज को UPI पेमेंट से आपको 2 लाख रुपए भेज रहा हूँ, तो आप रेडी हो ना उसके लिए. थैंक यू सर. या रेडी हूँ सर. या देखो मैंने आपको UPI ऐप पे 1 लाख के रिक्वेस्ट भेजे है 2 लाख रुपए के टोटल. ओके तो आप मोबाइल यूज कर रहे हो ना, तो अभी मैं जैसे बोलता हूँ वैसे करते जाइए. ओके जी. पैसे मोबाइल में आए क्या? हाँ मतलब जैसे ही आप अभी मैंने जो आपको रिक्वेस्ट भेजी है वो आप एक्सेप्ट करोगे तो आपके बैंक अकाउंट में पैसा आ जाएगा. आपका भरोसा है ना मुझ पे? ओ, सर आपका नाम प्रेम है और आप इतने मधुर बोलते हैं, मीठे बोलते हैं, हमारे पास में साकरण मदद करता है बोलते हैं. अरे आप बहुत मजा करते हो यार. सर मेरा स्वभाव ऐसा है. मानुष तो अभी आप अपना UPI ऐप खोलिए जल्दी. हाँ UPI मुझे मालूम है, मैं रात्रि सब डिटेल जानकारी लिखे. हाँ सर होल्ड सर होल्ड सर रुक सर खोला मैंने. तो अभी आपको उस ऐप में अपना MPIN डालना है. MPIN मतलब जो आपने पहले सेट किया है वो MPIN आपको अभी इधर ऐप में डालना पड़ेगा. अच्छा
ओपी नहीं ना गाना को मालूम नहीं, लेकिन भरोसे की बात है ना, गाना उधर तो हंड कर मुझे पिन डालने है। अरे मेरे पिन किसी को मालूम नहीं पड़नी चाहिए। आप बहुत होशियार यार सच में। लेकिन डरते हैं साहब, सब तुम्हारे जैसे मानुष किसके नहीं, चोर चपटचिन दुनिया है। हम भी हम हमको भी चोर चपटचिन समझते हैं। नहीं फनी मजाक है, रुको मेरे पिन डालता है। जी सर डाला डाला। अभी आपको नोटिफिकेशंस में वहां पे दो नोटिफिकेशंस दिखेगी, पेमेंट रिक्वेस्ट। हाँ। नोटिफिकेशन पे क्लिक कीजिए। किया सर। ओके। हाँ। अभी वहाँ पे एक एक लाख के दो पेमेंट रिक्वेस्ट रहेंगे। हाँ। ओके। अभी क्या होगा कि जब आप दोनों नोटिफिकेशन पे क्लिक करके आपका पिन डाल के आप एक्सेप्ट करेंगे तो आपके अकाउंट में आज ही एक एक लाख के दो ट्रांजैक्शन, मतलब टोटल 2 लाख आज ही जमा हो जाएगा। क्या बात है सर, क्या बात। तो अब उस नोटिफिकेशन पे अभी क्लिक कीजिए। किया सर किया। तो अभी आपको अपना यूपीआई पिन डालना है, 4 नंबर का अपना यूपीआई पिन डाल दीजिए। है मेरा मेरा पार्ट है, मैं आपको बताऊ ना, डायरेक्ट इधर डालता है, गाना उधर तो करना यार। डाला सर। मेरे को ना ले काम करके दे तेन पिन। अभी आप पे नाउ पे क्लिक कीजिए। हाँ या काम या करता है, पे लगेज करता है। किया सर। ओके। तो अभी आप वहाँ पे ट्रांजैक्शन सक्सेसफुल दिखा रहे हैं। सक्सेसफुल। कांग्रेचुलेशंस रामबाबू, अभी आपके अकाउंट में 2 लाख रुपए 1 घंटे के अंदर जमा हो जाएंगे। मैं अगले 10-15 दिन में खुद आके कार लेके जाऊंगा और बाकी के 2 लाख दे के जाऊंगा। ओके आ जाओ सर, डायरेक्ट बोकर खसका होता है उस दिन, आ जाओ। ले ले हमारे भाव ईमानदार है, हमारे भाव की ईमानदारी का वास्ता सब बारामती तालुका देता है। गाना बच्चा है ना सर, सर 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 गाना बच्चा है, उसके अनाप शनाप का बात का मत बुरा मानो सर। हाँ मैं इंटरनेशनल पुडारू दुनिया घुमा हूँ सर। ओके रामबो, चलो मैं अभी फोन रखता हूँ, मुझे थोड़ा काम है, लेकिन अगले 10-15 दिन में हम जरूर मिलेंगे। कांग्रेचुलेशन। 2 घंटे के बाद में मैं पैसे पहुँचने के बाद फिर फोन करता हूँ। थैंक यू का बाय सर। या या इंग्रजी शब्द असतो मुर्गा, मध्ये कशाला बोलतो रे भाव, तस नाही मग मला राहत नाही। आता वाट बघ, 2 लाख रुपयाची। चल वा 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 वा, कांबळेश्वरच्या निरा नदीच्या तीरी हवा सुटती भारी, म्हणून बसायला वाटतंय सायंकाळच्या वेळेस खरोखरी बरी। रामभाऊ हे कविता ऐकायला नाही काय म्हणतो तुम्ही? ए बाळू, माणसानी कसं रसिक असावं, अरसिक नसावे बाळू, बस ना शांत बसला। नाही भारी बसायला वाटतंय, पण जर गाडी दिली असती ना तुम्ही आम्हाला तर बसायला बी भारी वाटलं असतं, आणि हसाय बी भारी। सुभाषराव यायचीच इच्छा नव्हती आपल्याला, दानच लागती त्याला, गावातली गावात झाली असते राव। मतलब की दुनिया हे सुभाषराव, मतलब की कोण कोणाचं नाही ह्याच्यात, मतलब की दुनिया हे सारी कोण किसी का नाही होता, लेकिन बाळू अरे मला फायदा झाला ना, मित्राला फायदा झाला म्हणा, तुम्हाला आनंद पाहिजे। गाडी मागितली ते रामभाऊ तुमची शोरूम ने, मला माहिती एक्सचेंजला 25,000 रुपये माणूस वाढवून देत होता, काय तुम्हाला दुःखत होतं बाई? ए बाळ्या, आ शोरूमचा सोडा आणि एक्सचेंजचा सोडा आणि ह्यांचा सोड विषय, 4 लाखाला डील झाली गाडी, 4 लाखाला पैशाच्या मागे धावणारी माणसाला कसली वर्ण मनाचं मित्र बाळ्या, जर गाडी दिली असती का नाही ती तुमच्या डोळ्यासमोर फिरली असती आलं का लक्षात, फिरायला मिळाले तुमच्या डोळ्या आणि सुभाषराव काय उधार गाडी मागत होते काय? माझा व्यवहार कमी सोड काय ना काय झालं आलं का रक्कम? ए मस्ती आली काय लक्ष्मी फिरतो अंगाव चेक टाकतोय, लोकांचं बोलून घेण्यापेक्षा मिळालेलं बरं का? तो नाही तसला बोलला मला तो बँक मॅनेजर, काय बोलला तो? रुपा नाही खाते आपल्या, अरे तूच भाऊची सही घेऊन काढला असेल, रुपया नाही खाते निघाल्यात चेक द्यायला किती चालेल आता। अरे माझ्या परस्पर बँकेतला पैसे गेलाच कुठे? अतर म्हणजे मी तुमचं पैसे काढून बघितलं बाळू काका, आम्ही असला आहे भाऊ, तुम्ही 1 रुपया ना रुपयाच्या पोराला खर्चायचं म्हणलं की बायकोला इचरून सांगता आणि पिन नंबर सांगताल का, त्याचं तुमचा सही येईल काय? तुमची सही तुमचे त्यांना जमणार ना लेकर, त्या बँक मॅनेजरची मी हितमतली करीन देशाच्या कानाकोपऱ्यात, त्या बँकेत कुत्रे जात नसेल भाऊ, मी गेला तीच म्हणलं, तू म्हणलं नीट अकाउंट चेक कर म्हणलं, भाऊ दिल्लीला फोन लावीन तर शिपायला म्हणतो ह्याला पहिला बाहेर काढा,
किती अपमान झाला अक्षरशः भाव. मी बारीक तोंड केलं, आजूबाजूची लोक अक्षरशः माझ्याकडे बघत होते. राम भाऊ शांत डोक्यान विचार केला. ऐका पाटील, ह्यांच्या अकाउंटला पैसे नाहीत तर गणाला चेक कशासाठी द्यायचा? नाही ना, ह्या माणसाचं 500 व्यवहार असतात कधी दिला? तुम्ही सकाळी कुणाला लाख लाख रुपयात दोन ट्रान्झॅक्शन केलं का? डोक्यावर पडलं का? काल सुभाषराव मी काय केलं नीट आठवा. सुभाषराव मला एक हिंदीतन फोन आलता, मी त्याला माझा पिन सांगितला, दोनदा सांगितला. प्रेम प्रेम का प्रेमकुमार त्याला कसा देत? माणूस आम्हाला जवळच्याला देत नाही, प्रेमला कसा पैसे देईल? अहो तुम्हाला सांगतो बाळा का, वो घर के सब है ना लय चोराचे पुढचे है आणि मला सुद्धा पिन दाखवला नाही. प्रेमला कशाला पैसे पाठवलं? प्रेमकुमार लय प्रेमाने बोलत होता, त्याच्या प्रेमाच्या गुलू गुलू बोलण्याला मी फसलो. वाटलं प्रेम नको ह्याला, अनोळखी माणसाला मला काहीच कळलं नाही. कशाला पैसे, कोण प्रेम, कुणाला ओटीपी दिला, कुणाला पिन दिला, काय सांगा काय झाले गोल सांगा. मला एक फोन आला. बर, तुम्हाला तुमची गाडी विकायची. मी याला टाकले होते ऑनलाईन गाडी टाकली होती माझ्या फोटो बिटो, माझे सुद्धा फोटो टाकले होते फोज मध्ये. आणि ते काय झालं, मला फोन आला की राम भाऊ तुमची गाडी 4 लाखाला फिक्स झाली. माझा आनंद गगनात मावाला, त्यामुळे मी तुम्हाला ईटी सारखं पळवून लावलं. जा म्हणलं राम भाऊ, परवा 3 दिवस झाला आपण ह्याच्या घरी गेलो, काही तिथे आपण गाडी मागितली, तेव्हा काय म्हणलं ऑनलाईन टाकली, तेव्हा म्हणलं होतं आपण हे फसाव देतो बरं का ऑनलाईनचे लोक. तुम्हीच म्हणला होता गावात व्यवहार करा म्हणलं होतं. ह्यो माणूस ना गळात येते तो सगळ्याच्या डोक्याला ताप करून ठेवतो. पुतण्यावर विश्वास नाही. व कोड नंबर सुद्धा मला दाखवला. बोलायचं नाही मग माणसानी मित्र कसं बोलणार नाही. तुमच्या बापाचे दोन पैसे अण्णा तिकडून पाठवून देतात कमी जास्त लागला. मरणाचा कष्ट करतोय तुमचं काय फुटत बाळ्या? अण्णाच्या बापाचा पैसा रामभाऊच्या कष्टातला शेतातला पैसा. बरगाण्याने कष्ट केला तो तुझ्या पोटात काय? माझा पण पुतण्या लागतो. अण्णा म्हणजे माझा बाप आहे तुमचा. बाप असू दे, 2 लाख आता काय सुभाषराव? असं जे मी फोन फेरावतो दिल्ली ते गल्लीपासून पोलीस यंत्रणा दारात आली पाहिजे. आपल्या शोध पथक लावणार, कुत्रे लावणार, मांजरा लावणार, शोध करण्यासाठी 1,10,000 मी काम करणार ना उद्यापासून. पोलीस स्टेशनला तुम्ही आयजीला फोन करीन. आयजीला फोन लावले होते, प्रकरण कुठे येतं? शेतच येतं. मग हिटलरला लावा. ठीक आहे, मनोरामभाव चिडलेत. रामभाव चिडलेत, काही घडू शकतं. माझे पैसे जर मिळले नाही ना. नका टेन्शन घेऊ. हॅलो साहेब, तंटमुक्त अध्यक्ष बोलतोय. सर काय नाही, ते आपल्या गावातले रामभाऊ नाहीत का? बिंडोक रामभाऊ म्हणा. तर ते ऑनलाईन गाडी व्यवहारात आहे ना, जर त्यांची फसवणूक झाली. ऑनलाईन फसवणूक झाली काय? अरे आपल्या गावातले मोहनराव बांधलं ना बी असंच फसवलंय. म्हणताय मी फसलो का? होय, तपासाला आपल्याच गावात आले ते. साहेब आपल्या गावात आले दोन मिनिटं या म्हणा तिथं. या रामभाऊंची इथं चहा घेऊ आपण. बाळासाहेबांच्या घरी चहा पिऊन तिथं जाऊ म्हणा. रामभाऊच्या राजा फाजर का तुमच्या? हा ठीक आहे, रामभाऊंची इथं. ओके ओके भाऊ. ए राजकुमार का प्रेमकुमार, तुला माहित नसेल रामभाऊच्या खानदानाचा इतिहास. आजगडन बाबाकडे 40 एकर जमीन होती. गाव चला पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केले. त्यांची घी बी आवला राहिलेली 5 एकर फुकीन. पण नादच पुरा करेन. सुभाषराव मला काही करू शकत. साहेबांना सांग का जा माघारी. जाऊन दे जाऊन दे. पैसे गेले पैसे ऑनलाईन नका ट्रान्सफर कर. ऑनलाईन गाडी सुभाषरावला पळ गाडी द्या म्हणत होतो. आपल्या एकट्याच नाच गेलं, अजून एक जण आपल्या जोडीला हा नका. तुझा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. सुभाषरावला गाडी देऊ का? नाही मी नाही घेणार. अध्यक्ष तुमचा फोन मला आला त्यावेळी तुमच्याच गावातले मोहन बांधल त्यांचा एक फसवणुकीचा प्रकार झाला आहे ऑनलाईन. आणि तुम्ही जो प्रकार मला सांगितला तो त्याच्याशीच मिळता जुळता आहे. रामभाऊ तुम्ही गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहे, आसपास तुमचं एवढं नाव आहे, परंतु तुमच्यासारखा माणूस जर फसतो तर सामान्य नागरिक का फसू शकत नाही?
एक लक्षात ठेवा, तर त्या ठिकाणी एमपिन हे फक्त आपण सेंड करताना म्हणजे पैसे पाठवताना आपण वापरतो, रिसीव पैसे करताना कोणत्याही प्रकारचा एमपिन ओटीपी कोणालाच सांगावं लागत नाही, हे तुमच्यासारख्या माणसाला कळायला पाहिजे। आणि अहो त्याच्याहीपेक्षा वेगळं काम म्हणजे आर्मीचे खोटे आय डी बनवून आर्मीच्या गाड्या विकायच्यात असे सुद्धा ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत, हे पण तुम्ही मध्यंतरी वाचलं असेल। वाचलो ना, त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपला डीपी आर्मीच्या माणसाचा असतो, फोन केला तर रिंगटोन सुद्धा देशभक्तीपर वाजते। आता आपल्या आर्मीचे बांधव असे फसवतील का कोणाला? पण ही लोक असा आर्मीच्या लोकांना सुद्धा बदनाम करतात। आर्मी पोलीस डॉक्टर वकील लोकांचे आयडेंटिटी वापरून अशी चुकीचे काम करणारे लोक आहेत ना साहेब, शिक्षा झाली पाहिजे। तुम्हाला गावातल्या गावात तुमचा काही व्यवहार चालला होता तो करायचा, चार पैशाच्या हव्यासाठी तुमच्या अकाउंटवरचे पण 2 लाख रुपये गेले। मला काय म्हणायचे साहेब, समजा आता रामबाब आमचा फसला, फसू नाही फसला आणि नाही फसलं पाहिजे कोणीच, ह्याला पर्याय काय असून म्हणजे पैसे पर्याय आता हे बघा, आम्ही पूर्ण तुमचे बांधल आहेत त्यांची पण जबाबदारी सगळं झाले, पूर्ण डिटेलिंगला टाकले, परंतु ह्या बऱ्याच किचकट गोष्टी आहेत, ह्याच्यासाठी सायबर युनिट ही शाखा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, सर्व तुमच्यासाठी कार्यरत आहेत, परंतु फक्त हे पोलिसांनी करायची वाट बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः यासाठी एक जागरूक नागरिक राहा की कुठल्याही गोष्टीसाठी कोणाचं जर ओटीपी किंवा एमपिन असं काय मागितलं तुम्ही नाही दिलं पाहिजे। इतर गोष्टीसुद्धा आपल्याला कधी कधी साहेब फोन येतात की तुमचं आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, तुमचं काहीतरी व्हेरिफिकेशन करायचंय, ओटीपी द्या, मग हे होईल, आणि अशातून पण बऱ्याच फसवणूक होत आहे। मी बँकेचा मॅनेजर आहे म्हणून सांगतात काही काहीतरी। लोणकर साहेब, वाघमारे साहेब, तरी माझं गावावर पूर्ण लक्ष आहे, कुठं खोटं वाजलं की लगेच मला माहिती कळते। या काय काय माणसं काय करतात माहिती का, सगळी माहिती देऊन बसतात आणि फसल्यावर ओरडतात। सरपंच, मी अत्यंत दक्ष नागरिक आहे, मी जिल्ह्याला व्याख्यान देणारा माणूस आहे साहेब, पण अक्षरशः माझ्या सारखा सुद्धा माणूस फसला असं नाही फसलं पाहिजे, कळतंय मला। त्यापेक्षा तुम्हाला एक माहिती काय, फेसबुकवर एक असं येतं फेसबुक मेसेंजर, त्या ठिकाणी बरेच जण मित्रांना असे मेसेज येतात की मला अर्जंट गरज आहे, 10,000 रुपये दे, 20,000 रुपये दे, अकाउंट नंबर देऊन मित्र पाठवतात, परंतु ते हॅक केलं जातं, अकाउंट हॅक होतं। ह्या सगळ्या गोष्टी, तुम्ही आता एवढे प्रतिष्ठित नागरिक आणि सुशिक्षित नागरिक तुम्ही, तुमच्याकडून असं नाही घडलं पाहिजे। मग सामान्य नागरिकांनी काय करायचं जे अशिक्षित आहेत आणि याला सुशिक्षित नागरिकच फसतात। साहेब, माझी एक शंका म्हणून विचारतो। बोला। आता हे तुम्ही तर म्हणताय कॅशलेस व्यवहार करा, कॅशलेस व्यवहार करा, त्यातनं एखादं फसायचं आमच्यासारखा अपुऱ्या बुद्धीचं। जे प्रॉपर बँकेचे ऍप्लिकेशन आहेत ते जास्त करून वापरा, त्याने तुमची फसवणूक होणार नाही आणि पूर्ण शहानिशा करूनच वापरा ना। असे फोन आले ना बाळासाहेब, तर आपण बँकेशी संपर्क करायचा ना, ते फोनवरून विचारतात मी कोणतर बँकेतला अधिकारी मानतात, आपण कशावर समजायचो बँकेतलाच अधिकारी, बँकेशी संपर्क केला तर हे घटना पण टळतील ना साहेब। हा बरोबर, जे रामभाऊच्या बाबतीत झालं ते गावातल्या कुठल्या सर्वसामान्य माणसाशी होता का म्हणे, ह्यासाठी आम्ही दक्ष। तुमची तळतळ बरोबर कळते रामभाऊ आम्हाला, आता बघू याचा तपास तर करू, तक्रार द्यावा लागेल का रामभाऊची? तक्रार तर द्यावी लागेल आणि हा गुन्हा सायबर क्राईम कडे ट्रान्सपोर्ट होईल। बर, तिथून जास्तीत जास्त प्रयत्न करू आपण, परंतु त्याला किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही। बघा साहेब, रामभाऊचं तर ते जो काय फसवणुकीचा प्रकार झालाय तो तुम्ही प्रयत्न करचालच, पण यापुढेही आमच्या गावात असं काय प्रकरण घडणार नाही, म्हणून सरपंच रामभाऊ आपण पण प्रबोधन करण्याची गरज आहे। उद्याच ग्रामसभा लावा, लगेच उद्या ग्रामसभा लावा, फसले ती लोक 2 गावातले म्हणून मोहन बांधल आणि रामभाऊ फसले म्हणून डायरेक्ट सांगा, आमचा अनुभव शेअर करू ना। हा उत्तम पर्याय, तुम्ही ग्रामसभेत हे मुद्दे मांडले पाहिजेत म्हणजे सर्व नागरिकांना हे समजतं। सर, तुमचा अनुभव ते त्या ठिकाणी सांगा, उद्याच पोलीस स्टेशनला येतो, रितसर तक्रार देतो आणि न्याय मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला सर्व पद्धतीने तुम्हाला मदत होईल साहेब। तुम्ही येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद।